ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. प्रांताधिकाऱ्यांचे आदेश असूनही अत्यावश्यक सेवेला नो एंट्री. मिरज तालुक्यातील बेडग येथील मनोज शिंदे यांचं शिरोळ येथे औषध दुकान आहे. त्यांना अत्यावश्यक सेवेसाठी येण्या जाण्यासाठी अर्जुनवाड येथील पुलावरून सोडलं जात नाही, त्यामुळे त्यांना लांबचं अंतर पार करून यावं लागत आहे. यासाठी ते प्रांताधिकारी यांच्याकडे मागणी केली असता वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्यांसाठी कोणत्याही पासची गरज नाही असं त्यांनी सांगितलं. मात्र अर्जुनवाड पुलावरील असणाऱ्या पोलीस कर्मचारी हे प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशाला फेटाळून लावून दिल्याचं मनोज शिंदे यांनी सांगितलं. नमस्कार, मी मनोज गोविंद शिंदे, ठाणार बेडक. मी रजिस्टर्ड फार्मासिस्ट आहे. माझ्या शिरोळमध्ये मेडिकल शॉप आहे आणि मी दररोज बेडकवरून शिरोळमध्ये डेली ये जा करतो. पण माझ्याकडे प्रांताधिकाऱ्यांचं पत्र असताना अर्जुनवाड रोडमधून मला सोडलं जात नाही. प्रांताधिकाऱ्यांचा पास चालत नाही असं सांगतात. माझी अत्यावश्यक सेवा असल्यामुळे मला दररोज मिरजला औषधे खरेदीसाठी ये जा करायला लागतं. पण डेली आपण जो प्रवास करतो तो मी अंकली मार्ग करतो. पण यामध्ये माझे जवळपास 15 ते 20 किलोमीटर माझे रोजचे वाढतात प्रवासामध्ये. आणि इमर्जन्सी म्हटलं तर आपल्या अर्जुनवाड रोडवरून पोलीस आपल्याला सोडत नाही आहेत. त्यामुळे आमच्या अत्यावश्यक सेवेसाठी मेडिकल व्यवसाय डॉक्टर जे आहेत त्यांच्या प्रशासकीय शासनानं या बाबीकडे लक्ष द्यावे अशी माझी मागणी आहे.